युतीच्या सरकारचं दिवाळं काढल्याशिवाय आपली दिवाळी साजरी होणार नाही असं खासदार डॉक्टर अमोल कोले यांनी पाथर्डी इथं वक्तव्य केलं आहे. ज्यांनी 5 वर्षाच्या कारभारात शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य जनता आणि तरुण वर्गाच्या अपेक्षांचा कडेलोट केला त्या भाजपा सेना युतीच्या सरकारला त्यांचा कडेलोट करण्यासाठी यावेळची निवडणूक आहे. या युतीच्या सरकारचं दिवाळं काढल्याशिवाय आपली दिवाळी साजरी होणार नाही अशी जोरदार टीका युतीच्या कारभारावर खासदार डॉक्टर अमोल कोले यांनी पाथर्डीच्या सभेत केली आहे. शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचे उमेदवार प्रताप ढाकणे यांच्या प्रचारार्थ पाथर्डी येथील बाजार समितीच्या आवारात आयोजित प्रचारसभेत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे बोलत होते. निवडणूक संपल्यानंतर कालचा सण आहे. गेली 5 वर्ष ज्यांनी आपल्या अपेक्षांचा कडेलोट केला त्या भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचं दिवाळं काढल्याखेरीज दिवाळी साजरी होणार नाही हे सांगणारी ही निवडणूक. कारण ही निवडणूक फक्त विधानसभेची निवडणूक नाही, ही निवडणूक फक्त आमदारकीची निवडणूक नाही, ही लढाई आहे दोन विचारांची, ही लढाई आहे अस्तित्वाची, ही लढाई आहे महाराष्ट्राच्या भवितव्याची. ही केवळ महायुती आणि महाआघाडीची निवडणूक राहिलेली नाही, तर गेली 5 वर्ष ज्यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य तरुणांच्या माता भगिनींच्या अपेक्षांचा कडेलोट केलाय त्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सरकारचा कडेलोट करण्याची ही लढाई आहे. मुहूर्त ठरलेला आहे, हातात शस्त्र ठरलेलं आहे. मुहूर्त आहे 21 तारखेचा आणि हातातलं शस्त्र म्हणजे फक्त तुमचं एक बोट असणार आहे आणि 21 तारखेला मतदान यंत्रावरच या मतदारसंघातलं एक नंबरचं बटन असणार आहे. आपल्याला लहानपणी सांगतात काम करायचं तर एक नंबरी काम कर, सांगतात की नाही? लहानपणी आई बाप कधी चुकीचं सांगतात? त्यामुळे 21 तारखेला बाहेर पडताना, घराबाहेर पडताना आपल्याला जो संस्कार दिलाय तो संस्कार कायम जपायचा. अहो शाळेत असताना मास्तर फटकवायचे, आई वडील फटकवायचे कशासाठी? आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन हवं, राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार हवा. कारण त्या विचारामाग केवळ स्वार्थ नाही, केवळ मतांचं राजकारण नाही, त्या माग असतो तो शेतकऱ्यांचा कैवार असतो, शेतकऱ्यांची काळजी असते. जे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं तेच या पाथर्डी तालुक्यात करण्याची ताकद. प्रताप काका, ही जनता तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही याची मी तुम्हाला ग्वाही देतो. कारण गेल्या 5 वर्षात जे काही घडलं हे वेगळं सांगण्याची गरज नाही. गेल्या 5 वर्षात 16,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. गेल्या 5 वर्षात 16,000 संसार उद्ध्वस्त झालेत. जी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची परिस्थिती आहे तीच परिस्थिती माझ्या तरुणांच्या रोजगाराविषयीची आहे. 1,42,000 कंपन्या बंद पडल्यात. आज तरुणांच्या मनगटात ताकद आहे, उरात हिंमत आहे, पण हक्काच काम नाही. माता भगिनींच्या संरक्षणाची तीच परिस्थिती आहे. आणि असं असताना केंद्रीय नेते येतात. पत्रकार बांधवांच्या माध्यमातून ऐकलं, केंद्रीय नेत्यांनी आलं आणि येऊन सांगितलं 370 कलम रद्द झाल्याची गोष्ट प्रत्येक घराघरात पोहोचवा. केंद्रीय गृहमंत्र्यांना आदरपूर्वक सांगू इच्छितो, 370 कलम रद्द होणं ही जम्मू काश्मीर आणि लडाखच्या बाबतीतली गोष्ट होती. इथं तुम्ही हजारो जण बसलेले आहात, तुमच्यापैकी जम्मू काश्मीरला किती जण गेले? लडाखला गेले? रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन, सर्व ब्रँड एकाच छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स, संपूर्ण कपडे बजेट मध्ये, कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत, मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत, संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली.